शिक्षक मतदार संघातल्या निवडणुकीमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला ही लाजवेल असा पराक्रम बघायला मिळाला, असा प्रकार बघायला मिळाला. नाशिक शिक्षक मतदार संघात घरपोच साडी, सफारी कापड आणि नथ याचं वाटप केलं गेलं असा आरोप होतोय. ज्यांच्यावर भावी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे त्या शिक्षकांना हे शोभतं का असा प्रश्न निर्माण झालाय. नाशिकमध्ये शिक्षकांना पैसे वाटप झाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला होता. अंधारे यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट एक्स वरून त्याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केला होता. नाशिक शिक्षक मतदार संघात तर मतदार असलेल्या शिक्षकांना साडी, सफारी कापड आणि नथ थेट घरपोच पाठवली जाते. नाशिक शिक्षक मतदार संघात नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यातील शिक्षक मतदान करतात. 26 जून रोजी शिक्षक मतदार संघासाठी मतदान होणार आहे. मात्र प्रलोभनासाठी पतीला ड्रेस, पत्नीला साडी आणि नथ घरपोच गिफ्ट देण्यात येत असल्यानं खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसारखाच हा प्रकार सुरू आहे, त्यामुळे शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची प्रतिष्ठाच धुळीला मिळाली आहे. प्रत्येक निवडणूक हे त्या पैशाच्याच मोजमापानं करतायत. मग विधान परिषद असेल, शिक्षकांचे असेल, पदवीधरांचे असेल, माणसं आणि मतं विकत घ्यायची हे त्यांचं धोरण आहे. त्यानुसार त्यांनी नथी वाटल्या असतील, साड्या वाटल्या असतील, अजून काय वाटलं असेल, पण शिक्षक स्वतःला बाजारात उभं करून येणार नाही विकण्यासाठी. महाराष्ट्राला शिक्षकांची आणि शिक्षणाची मोठी परंपरा आहे असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. मुख्यमंत्री नाशिकमध्ये येऊन शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाणे भाव लावत असतील तर या परंपरेला फार मोठा तडा गेल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील, शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना बाजारात उभं करू नका असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. तर नाशिक शिक्षक मतदारसंघाप्रमाणे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही लक्ष्मी दर्शन होत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय. नाशिक मतदारसंघामध्ये, शिक्षक मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर तिथे शिक्षक रांगेत उभे राहून पैसे घेत होते असा व्हिडिओ आलेला आहे. शिक्षकांचा ड्रेस कोड जो आहे त्या ड्रेस कोड सकट त्यांच्या कुठल्या संस्थेचे ते शिक्षक होते हे देखील सुषमा अंधारे ताईंनी आपल्या ट्विटवरती फोटो ट्विट केलेले आहेत आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. आज आम्ही त्याची तक्रार करतोय. राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या छगन भुजबळांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावले नाहीत, तर शिक्षकांकडून अशी अपेक्षा नाही. शिक्षकांनी सत्सत विवेक बुद्धीनं मतदान करावं असं आवाहन छगन भुजबळ यांनी केलं. मी वर्तमानपत्रातून ते वाचलं. मागच्या वेळेला पैठणी म्हणजे 200 रुपये 400 रुपयाच्या पैठणी कुठून तरी आणल्या होत्या काय? म्हणजे एक तर ते घेणं चुकीचं आहे आणि घेतल्यानंतर ते सगळ्यांना दाखवत होते की काय हालत होते. ते एक दिवस सुद्धा कोणी ते वापरू शकले नाही. फसवेगिरी आहे, त्या फसवेगिरीला कोणीही बळी पडता कामा नये. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून 20 कोटी रुपये नाशिकमध्ये उतरवण्यात आले होते असा आरोप संजय राऊतांनी केला होता. त्यानंतर आता नाशिकमध्ये पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यातच पतीला ड्रेस, पत्नीला साडी आणि नथ घरपोच येत असल्याच्या बातम्यांमुळे शिक्षक मतदार संघातील निवडणूक ग्रामपंचायत निवडणुकीच्या दर्जापेक्षाही खालावल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे ज्यांना भावी पिढीला घडवायचंय त्याच शिक्षकांनी या निवडणुकीवर संस्कार घडवण्याची गरज आता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.